गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणाची सुरुवात पुण्यातनं व्हावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे या मागणीमुळे पुण्यातील इच्छुकांची संधी हुकणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे फडणवीसांच्या खासदारकीचा नेमकं कोणाला आलंय टेन्शन यावरच बोलूयात पुढच्या तीन मिनिटात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे पुण्याचं पालकमंत्री पद आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या पुण्यातल्या आमदारांची आधीच निराशा झाली आहे त्यात आता फडणवीसांनी आगामी लोकसभा निवडणूकही पुण्यातनं लढवावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे केली आहे त्यामुळे पुण्यातील अंतर्गत राजकारणात जोरदार चर्चा रंगू लागल्यात ब्राह्मण महासंघाची मागणी प्रत्यक्षात आल्यास पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक या इच्छुकांची खासदारकीची संधी हुकणार की काय अशी चर्चा होते पुण्यात सध्या गिरीश बापट हे भाजपचे खासदार आहेत मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुळीक आणि मोहळांच्या नावाची चर्चा आहे जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहळ या दोघांच्या मनातही पुण्याच्या खासदारकीची इच्छा आहे तसं वातावरण पुण्यात तयार होत असतानाच मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यातनं खासदारकी लढणार अशी चर्चा सुरू झाली आणि आता तर थेट ब्राह्मण महासंघानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे फडणवीस यांना पुण्यातनं खासदारकीची उमेदवारी द्या अशी मागणीच केली आहे ब्राह्मण महासंघाच्या मागणीनं पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली मुरलीधर मोहोळ हे कोथरूड मधून गेली अनेक वर्ष भाजपचे नगरसेवक आहेत पुणे महापालिकेत प्रशासक येण्यापूर्वी जेव्हा भाजपची सत्ता होती त्या काळात सुरुवातीला स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि त्यानंतर थेट महापौरपदाची संधी त्यांना देण्यात आली सलग अडीच वर्ष ते पुणे शहराचे महापौर होते तर दुसरीकडे पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात वडगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर मुरलीधर मोहळ आणि मेधा कुलकर्णी यांचंच नाव चर्चेत होतं मात्र या दोघांनाही डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं चंद्रकांत पाटील यांना पुण्यातनं उभं करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या दोघांचाही पत्ता कट झाला चंद्रकांत पाटील हे तसे मूळचे कोल्हापूरचे आहेत मात्र पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली त्यामुळे सातत्यानं बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्यावर आजही टीका होते अशात आता ब्राह्मण महासंघानं केलेल्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांची खरोखरच पुण्यातनं उमेदवारी निश्चित झाली तर बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्यावरही ठपका बसेल हे नक्की सोबत मुरलीधर मोहळ आणि जगदीश मुळीक यांची खासदार होण्याची संधी यावेळी तरी हुकेल ते वेगळंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा त्यासाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत